साबण थोडा लाव, दाढी करायची आहे, आंघोळ नाही. एकदम टकाटक झाले बघा. बघू ये घ्या. साहेब ते तर मी लहानपणापासूनच आहे ना. अरे हेतन्या तू नाही रे, मी सखाराम. सखाराम हलवादार म्हणत्यात मला. सखाराम हवाल दिल म्हणत्यात. सखाराम दार हल्लो. काय होत रे हवालदार म्हणत? मला शिकवतोस काय? येतो साहेब. 10 रुपये द्या. कसले दाढी केली त्याचे? दाढी दिली की म्हणजे दाढी पण द्यायची आणि पैसे पण द्यायचे. म्हणजे पैसे पण द्यायचे आणि दाढी पण द्यायचे. काय रे हे पेरू कैसा दिया? कांदे हे पेरू नाही. टेस्टिंग करावी लागेल. टेस्टिंग करावी लागेल. हे बघा मी आहे म्हणून तुम्ही आहात. हो हा इथे जर आत्ता दरोडा पडला तर तुम्हाला सगळ्यांना कोण वाचवेल? कोण वाचवी? कोण म्हणजे काय? मी वाचवीन. मी आलोच. चुपचाप पैशांची थैली आमच्यावाले करा. साहेब पैशांच्या थैल्या नाही तू आमच्याकडे. पैशांची थैली कुठे? कोण आहेस रे तू झेंडू? ए झेंडू नाही तुझा बाप पांडू. पैशांची थैली आमच्या हवाले कर. हे यायला तुला पाहिजे हे घे ना मग. हा यायला यायला काही झालं? तुला पाहिजे का रे? हे घे हे घे. हा हे काय झालं? चट्टी उचल कशाला? माझा विजय कसला करताय? हा विषय बघा काय झालाय तो. काय विषय काय म्हणता? तुम्ही या दरोडेखोरांपासून वाचवलं आम्हाला. मी दरोडेखोर बघा काय हे पैशाचे थैले मागत होते का नाही मग मी ते दिल्या. अरे हे पैशाचे थैले आहेत असं काय करताय? ह्याचे चिल्लर आहे चिल्लर. हे बघा चिल्लर आहे. आईनं मला पाठवले बंदे करायला. आई म्हणली माझी ही बघ ही चिल्लर बंदी करून आण म्हणून मी त्याची आंघोळ दिले फेकून. हा मी जातो आणि सगळे मटक्याचे आजी उद्ध्वस्त करतो. त्याच्या आईला हत्याचं नव्हतं करून टाकतो. हा मग काय येतो मी. हा ते राहू देत मला दिलंय साहेबांनी. तुला टेस्टिंगला लागेल ना? टेस्टिंग साठी लागेल. बरोबर बरोबर. आणि हे बघ हा या बुकेचं सेम तुझ्यासारखं आहे. कसं काय? ह्याच्यात पण जाम कार्ड आहेत. काय दुसरं साहेब? आपला छोटासा मटक्याचा धंदा आहे माझा. तुझ्या मटक्याचा धंदा करतो तू? हा तुझ्या बोंब बोंब सगळीकडे झाले मटक्याचा धंदा. वाट त्या आईला फोडला पाहिजे. दिवसा ढवळ्या मटक्याचा धंदा उद्ध्वस्त केलाय मी. आता उद्या पेपरात असं हेडिंग येणार दिवसा ढवळ्या मटक्याचा धंदा उद्ध्वस्त. आणि खाली लिहिलेलं असणार कैलासवासी. हा का बहिण फोडलंच माझा सगळं. तू असल्याला नाही गेला आणि खेका मला विचारत. भरूचा झाला ह्याका धर. ह्यो करता मटक्याचो धंदो मी नाय. तुझ्या आईला सोड. हा मलेरिया. अरे मलेरिया तुझ्या आईला मटक्याचा धंदा तुझ्या मायला मटके.
इथे कुठे जातोय हा बाहेर ये याच्या आईचं उंदीर मलेरिया होतो याच्यामुळं हे उचलर रे पेरू केळेवाली केळ नाव काय तुझं अहो साहेब तुम्ही येडा का खुळ पारू पारू माझं नाव पारू केळेवाली हा पण तू एवढी सुंदर आहेस तू केळेवाली वाटत नाहीस आम्हाला कोल्हे तरी कुठे पंजाबी पोलीस वाटले होते ऑन ड्युटी 24 तास मध्ये एकतीस फिरतीस काय गावोगावी मग काय सगळ्यांना संगती घेऊन फिरायला मी काय मश मांजरे करायचं हो साहेब गप्पा काय मारत बसलाय चौकशी करायची हिच्यामुळं तो मटक्यावाला पळून गेलाय हिच्यामुळं मटक्यावाला पळून गेला चौकशी म्हणजे काय साधी सुधी आहे काय ए वय काय तुझ 25 अच्छा 25 वय हा घरात कोण कोण असत आई आणि मी वा वा आई कवा नसती आई नसती तर तू घाबरत नाही ना नाही नाही तर गुलकन केबल नेटवर्क वरती आता आपण पाहणार आहोत आमची ही पत्रकार परिषद आणि पत्रकार परिषदेसाठी सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत ज्या पत्रकारांची त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो जे आमच्या गावचे आहेत आणि खऱ्या पत्रकारांना एक सांगणं की हे खोटे असतात कृपया यांचे विनोद फार सिरियसली घेऊ नका या पत्रकार या या सगळ्यांना मी बसण्याची विनंती करतो अरे वा सप्लिमेंट पण आले बसा प्रवासाच्या सांकरा तोंडासाठी सहस्त्रावधी हिंदवीरांनी भीमतडीची घोडी अटकी पार केली पानिपतच्या रणसंग्रामात रणचंडीला शिरकमणा आमचा अर्पण केला सिंध सागरापासून ते विंध्य सागरापर्यंत आणि कैलासापासून ते कन्याकुमारी पर्यंत त्रिशतकोटी कडकडाट मुखातून एकच घोष एकच गर्जना एकच ध्यास एकच वास हा हिंदुस्थान हिंदूंचा आहे सिंध्य विंध्य पर्यंत सारा हिंदू बांधव एक आहे वा वा एकदा तयार झालं पाहिजे वा आवडलं तर बसा स्थान ग्रहण करा प्रजासाच्या संघात परवा तुम्ही आमच्या घरी पॅम्पलेट म्हणून आला होता काय सेम वाटले बाकी काय ना वा वा तर या पत्रकार परिषदेला आता आपण स्वतःला माता म्हणून घेण्याचा कोणता अधिकार दाखवण्यासाठी करणार माते ते असं का बोलतायत त्यांचं नाव अमोल अमोल बोलले कोण अमोल बोलले अमोल बोलले ते एकदा बोलले की बाकीचे बोलतच नाहीत अमोल बोलले सर काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही आपल्या या सगळ्या गेस्टना विचारू शकता कारण ते तुमच्यासाठी आले इतका वेळ हा सर नमस्कार पण तुम्ही आहात कोण मी डॉक्टर हे सिरियसली आहे का जोक आहे नाही सिरियसली डॉक्टर का आलाय तुम्ही इथं तुम्ही डॉक्टर असून इथं येऊ शकता अमोल कोळे डॉक्टर असून येऊ शकता मी नाही येऊ शकत लवली लवली म्हणजे आय लव मला तुम्हाला विचारायचं आहे की कलाकार आहात तुम्ही फार मोठे कलाकार आहात तुम्ही
आणि कलाकारांना खूप सुखसोयी उपलब्ध होतात असं आम्ही ऐकून आहोत. आणि तुमच्याबद्दल मला जरा असं कळलंय की टोलनाक्यावर तुम्ही टोल देत नाही. टोलनाक्यावरती टोल देत नाही असं नसेल. हो, त्यांचा चेहरा बघितलं की त्यांना सोडण्यात येतं. बरं, समोरच्याला जर चेहरा दिसला नाही तर ते स्वतः काच खाली करतात, बाहेर येतात, वाड कर आणि निघून जातात. हे बरोबर आहे का चूक आहे? पूर्वी बरोबर होतं, आता पास आहे माझ्याकडे. बर, वाडकर नेहमी खोटं बोलतात. हेडलाईन नाही आता उद्या काय याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. काय काल दहिसर टोलनाक्यावर मी स्वतः गेलो होतो, काच खाली घेतली, बाहेर पडलो आणि म्हटलं वाडकर 70 रुपये जास्त घेतलेत तुम्ही का? त्यांचेच 2 वेळेचे बाकी होते 35.